नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल ऐकून म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. सांगलीतील शिवाजी भाजी मंडईमध्ये शुकशुकाट, भाजीपाला बाजार सरकारी घाटावरती स्थलांतरित. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील शिवाजी मंडईमध्ये किरकोळ भाजी विक्री बंद करण्याचा आदेश महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. त्यानुसार आज सोमवारपासून भाजी बाजारमधील भाजी विक्री बंद केली आहे. त्यामुळे भाजी बाजारात आज सकाळपासून शुकशुकाट दिसत आहे. या ठिकाणी जे भाजी विक्रेते बसत होते त्यांना सरकारी घाटावरती स्थलांतरित केलं आहे. सांगली प्रतिनिधी आतिश आवळे. भोसले, मी भाजी व्यवसायदार आहे. आमची शिवाजी मंडई होलसेल बाजार कृष्णामय घाटावर स्थलांतर केलेलं आहे. तिकडं गिराकांनी येऊन भाजी व्यवसायाचा लाभ घ्यावा. आपण सांगलीमध्ये शिवाजी मंडई इथं उभा आहे. हाच तो शिवाजी मंडईचा भाजी बाजार, ज्या ठिकाणी नेहमी गजबजलेला असतो. मोठ्या संख्येने लोक भाजी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात, येत असतात. सध्या मात्र कोरोनामुळे ही भाजी मंडई बंद करण्यात आलेली आहे. आणि पहा, या ठिकाणी निर्मनुष्य असा रस्ता हा झालेला आहे. कोणतीही गर्दी नाही, भाजी विक्रेते या ठिकाणी कुणीच नाही आहेत. सर्व काही बंद केलेलं आहे आणि प्रत्येक भागामध्ये आपापल्या ठिकाणी भाजी विक्रेते भाजी विक्री करण्यासाठी गेलेले आहे. सतत गजबजलेला हा जो भाग आहे, आज पूर्ण निर्मनुष्य झालेला दिसतो आहे. भाजी विक्रेते कुणी नाही आहेत. इतर वेळेस या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक भाजी विक्री भाजी खरेदी करण्यासाठी येत होते. सध्या मात्र परिस्थिती एकदम उलट झालेली आहे. फलक देखील महापालिकेने या ठिकाणी लावलेला आहे. हा सर्व जो भाग आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणची भाजी मंडई स्थलांतरित करण्यात आली आहे. तिच्या जागरसाठी आतिश आवळे, सांगली.